कोशिश फाउंडेशन आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचा अंतिम निकाल कोशिश फाउंडेशन अध्यक्ष तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत घोषित करण्यात आला. यातील 8वीमध्ये प्रथम क्रमांक वेदिका भुयार, द्वितीय तन्मय महाजन, तृतीय हर्षल बोरसे, उत्तेजनार्थ शुभांकर पाटकर, आर्या सूर्यवंशी, 9वीमध्ये प्रथम क्रमांक सावनी म्हात्रे, द्वितीय अक्षया वर्तक, तृतीय कनिष्का म्हात्रे, उत्तेजनार्थ सौम्या चटर्जी, सोहम ठाकूर, तर 10वीमध्ये प्रथम जिनल वालावलकर, द्वितीय निधी मेहेतर, तृतीय भूमी जाधव, उत्तेजनार्थ हर्षल, संचिता तांबडे यांनी पटकाविला आहे. माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नेहमीच कोशिश फाउंडेशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करत असतात. विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य सुधारावे, त्यांनी स्वतःला इतरांसमोर योग्यरित्या सादर करावे यासाठी आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 8वी ते 10वी मधील विद्यार्थ्यांसाठी कोशिश फाउंडेशनतर्फे CKT विद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ इंग्रजी माध्यमातर्फे करण्यात आला. पहिल्या फेरीत 8वी ते 10वीच्या इच्छुक विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. प्रत्येक तुकडीतील 5 अशा एकूण 45 स्पर्धकांची अंतिम फेरी शनिवारी पार पडली. यामध्ये पहिल्या 3 विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम, तर 2 उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी अभिषेक पटवर्धन, ॲडव्होकेट चेतन जाधव, प्राचार्य संतोष चव्हाण, प्रशांत मोरे, डॉक्टर RV येवले, डॉक्टर स्वाती भिसे, गणेश जगताप, इंग्रजी माध्यमाच्या पर्यवेक्षिका निर्जा अधुरी, इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर मनोज मातंगे, पूर्वा खेडेकर, मनीषा नारखेडे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. स्वतःला व्यक्त करता येणं आणि ते चांगल्या प्रकारे व्यक्त करता येणं, योग्य प्रकारे व्यक्त करता येणं, हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. चांगल्या प्रकारे व्यक्त करता येणं, योग्य प्रकारे व्यक्त करता येणं, योग्य प्रकारे हे जरास कमर्शियल पद्धतीने असं झालं, चांगल्या हे स्वतःला समाधान देण्यासारखं झालं. परंतु स्वतःला व्यक्त करता येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला आपल्या या शाळेकडून, आपल्याला आपल्या मित्रपरिवाराकडून, आपल्याला आपल्या नातेवाईकांकडून जर याच्याबद्दल चांगले जर असे प्रकारचं प्रशिक्षण भेटू शकलं, प्रोत्साहन भेटू शकलं, तर नक्कीच सतत फायदा हा त्या त्या व्यक्तिमत्वाला होऊ शकतो. म्हणजे आपण स्वरजण यायचा, आपण ज्यावेळेला आपल्या बहिणीला, आपण आपल्या भावाला जर त्या तिथे जर आपण प्रोत्साहन देत असाल किंवा त्याला स्पष्टपणे सांगत असाल की हे काय काय बोलतोय, काही बोलतोय, हे असं काय करतोय, असं काय नाचतोय, स्पष्ट शब्दामध्ये, परंतु खरोखर निर्मळ, अतिशय निर्मळ अशा मनाने आपण जर त्यांना आपण सांगत असू तर नक्कीच त्याचा फायदा हा त्यांना सुद्धा होतो. आणि तुमची जर इच्छा असेल की तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं मार्गदर्शन भेटावं, तर तुम्ही जर इतरांना त्या प्रकारे तुमचं मत हे चांगल्या प्रकारे व्यक्त करत असाल तर तुम्हाला सुद्धा त्याचाच फायदा होऊ शकेल. तुमच्या दृष्टीने सुद्धा मग समजा समाजाचा बघण्याचा, सर्वांचा बघण्याचा दृष्टिकोन हा चांगला असणार आहे. तरी या इथे म्हणूनच ह्या अशा प्रकारे स्वतःला व्यक्त करता यावं, चांगल्या प्रकारे योग्य व्यक्त करता यावं, योग्य प्रकारे व्यक्त करता यावं यासाठीच कोशिश फाउंडेशनच्या माध्यमातून या इथे एज्युकेशन कॉम्पिटिशनची स्पर्धा ही या इथे आयोजित करण्यात आलेली आहे. आपण याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, खरोखर आपलं सर्वांचं स्वागत आहे. फार चांगली चांगली या इथे आपण या इथे वक्तृत्व हे आपण केलेलं आहे आणि पुढील काळामध्ये आपली ही जी कला आहे ती आणखीन आणि आणखीन चांगल्या प्रकारे व्यक्त, चांगल्या प्रकारे ही आणखी विकसित व्हावी ह्यासाठी इथे जनार्दन भगत शिक्षण प्रयोग संस्था आणि कोशिश फाउंडेशन यांच्या माध्यमातून वारंवार प्रयत्न करता येतील. आपल्याला याच्या माध्यमातून आपल्याला स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही चांगल्या प्रकारे करता यावी यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असणार आहे.